मी किरण वाबळे आपण एक आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं सरचे स्वागत आपण आहोत राहता तालुक्यातील ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत कमी कालावधीत आपलं नाव राहता तालुक्यात निर्माण केलं असे दंडवते पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स युवा उद्योजक आशिष पाटील दंडवते यांची आपण आज भेट घेतोय चला तर आता शहरामध्ये ते गेल्या तीन वर्षापासून राहत आहे आणि या ठिकाणी राहण्यासाठी चांगली सुविधा मिळावी यासाठी मी बऱ्याच ठिकाणी फ्लॅट पाहत होतो पण या ठिकाणी मी दंडोळते बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या यांच्या शिवमुद्रा कॉम्प्लेक्समध्ये हा जो फ्लॅट मला मी पाहिला मागच्या वर्षी आणि मी मला खरोखर खूपचा म्हणजे आवडला फ्लॅट त्या जागा पण प्रशस्त होती त्याचप्रमाणे त्यांनी दिलेल्या ज्या सुविधा आहेत त्यांनी अगोदरच ज्या कबूल केलेल्या होत्या की के बिल्डिंगला म्हणजे सर्व प्रकारची उष्ण पाणी म्हणजे गरम पाण्याची सुविधा सोलर सिस्टीम वगैरे हो आणि त्याचप्रमाणे लिफ्ट आणि ही जी जागा आहे हा जो फ्लॅट आहे या ठिकाणी ही जी बिल्डिंग आहे अतिशय हवेशीर ठिकाणी आहे त्याच्यामुळं मला खूप म्हणजे आवडला ते म्हणजे त्यावेळेसच आवडलेलं होतं आवेश्रच ठिकाण होतं मग मी बुक केला फ्लॅट अगोदर जागेसाठी किंवा घर ही एक भावना खूप वेगळी असते प्रत्येकाची आणि ती शोधत असताना माझ्या मित्राने एक स्वामी रेसिडेन्सीमध्ये दंडवते बिल्डर यांचं नाव सुचवलं आणि त्या अनुषंगाने मी ही साईट पाहण्यासाठी आलो पाहत असताना जे मैत्रीचं नातं असतं व्यवसाय एक बाजूला आणि मैत्री आणि विश्वास आपुलकी एका बाजूला सुरुवात मैत्रीने झाली आणि अजूनही ती कंटिन्यू आहे आणि मग मित्राच्या आग्रह असतो आम्ही या ठिकाणी आलो पाहिलं आणि इथल्या सगळ्या सुविधा त्याच्यानंतर जे वातावरण आहे इथलं हे सगळं अतिशय सुंदर वाटलं आणि आम्ही या ठिकाणी फ्लॅट बुक केला ज्याला आपण बेसमेंटला कॅमेराची सुविधा म्हणूया की सिक्युरिटीच्या दृष्टीने ती आहे पार्किंग एरिया प्रत्येकाला वाटून दिलेला आहे त्यानंतर सोलर सिस्टीम पाणी तापवायची आम्हाला घरात गरज परत नाही साहेबांनी तशी आम्हाला सुविधा करून दिलेली आहे ऑलरेडी सोलरवरती त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा बचत कशी व्हावी त्या दृष्टीने सुद्धा टेरेसवरती आमच्या सोसायटीला एक छानपैकी सोलर सिस्टीम दिलेली आहे आणि कन्स्ट्रक्शनचं म्हणाल तर कन्स्ट्रक्शन अतिशय उत्कृष्ट आहे आणि सगळ्या साईजेस समजा बेड असतील तुमचं हॉल असेल किचन असेल अगदी गॅलरीसुद्धा अतिशय आईस आहे म्हणजे प्रशस्त आहे फ्लॅटमध्ये आल्यानंतर ना वाटत नाही की आपण हे समोरच्याकडून बांधून घेतलं असं वाटतं आपण स्वतः हे स्वतः बिल्डअप केलं स्वतः कन्स्ट्रक्शन केलं त्यानंतर इथली खासियत अशी आहे की प्रत्येकाला इथं समजा टाईल्स असेल किंवा बाकीचे काही गोष्टी असेल अंडर कन्स्ट्रक्शन ज्यांनी बुकिंग केल्या त्यांना सगळ्यांना त्यांनी सुविधा दिली कच टाईल्स वगैरे तुम्ही तुमच्या चॉईसच्या तुम्ही चॉईस करा ज्या दुकानात ते घेतात तिथं जाऊन तुम्ही चॉईस करा आणि तुमच्या चॉईसने बसवा ही एक खासियत त्यांनी एक स एक्स्ट्रा बेनिफिट त्यांनी प्रत्येक कस्टमरला चोवीस फ्लॅट आहे चोवीसच्या चोवीस त्यांनी हा बेनिफिट दिला त्यामुळे येथील प्रत्येक कस्टमर म्हणजे माझ्यासहित सगळे समाधानी आहेत इथे वास्तू खरेदी केल्याचा आम्हाला आनंद वाटतो घर घ्यायचं ठरवलं होतं पण आम्हाला असं योग्य ठिकाण कुठं मिळालं नाही पण आम्ही जेव्हा राहत्यात आलो आम्ही शोध सुरू केला संपूर्ण सर्व डायरेक्शन्समध्ये फिरलो आणि त्या एकही एक ठिकाण आम्हाला असं वाटलं नाही की हे मनासारखं आहे पण इथं आल्यानंतर आम्हाला जेव्हा इथल्या सगळ्या फॅसिलिटीज दिसल्या सगळ्या सुविधा दिसल्या तर आम्हाला खरोखर इथं इन्व्हेस्ट करावं वा असं वाटलं आणि आम्ही हे कन्स्ट्रक्शन साईट पाहिली इथे आमचे वर येण्या जाण्याची सोय ये लिफ्टनी आहे पुन्हा घर घेतल्याचा भरपूर समाधान झालं घर आमचं वास्तुशास्त्रानुसार झालं आहे आम्हाला कुठेही तोडफोड करावी नाही लागली पुन्हा आमच्या घराचे पेंट पेंट्स आणि सगळ्या घरातले ज्याही सोयी सुविधा आहेत त्या अगदी व्यवस्थित आहेत आम्हाला कुठेही चेंजेस नाही करावे लागले सगळं आमचं घर एकदम मस्त सेट झालं आणि सगळ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे लॉन छोटसं लॉन आहे आम्हाला छोटं फंक्शन करायचं असेल तर त्या फंक्शनसाठी आम्हाला तिथं हॉलसुद्धा अवेलेबल आहे म्हणजे म्हणतात ना नंदनवनात गेल्यासारखं असंच माझी फिलिंग आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आशिष सुधाकर दंडवते दंडवते पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स समी प्रोपरायटर आयुष्याची सुरुवात करताना माझा जन्म साकुरी गावात झाला दंडवते कुटुंबात झाला सुधाकर दादासाहेब दंडवते माझे वडील ते एक प्रगतिशील शेतकरी आहेत त्याचबरोबर लहानपणापासून मा राजकारण आणि धार्मिक संस्कार आमच्यावर घडत गेले हळूहळू वय वाढत गेलं त्याप्रमाणे शिक्षण होत गेलं डांगे स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी इंजिनिअरिंग के बी पी पॉलिटेक्निक संजीवनीला केलं आणि मग आयुष्य एकदा सिव्हिल इंजिनिअर झाल्यानंतर काय करायचं हा मोठा प्रश्न मग माझ्यासमोर उभा राहिला मग हळूच कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्टिंग चालू केलं कॉन्ट्रॅक्टिंग करत असताना गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टिंग केलं मग हळूहळू प्रायव्हेट बंगलोज छोटे छोटे शाळांच्या खोल्या रस्त्यांची कामे हे करत करत असताना आयुष्य पुढे 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 सरकत गेलं दोन हजार आठ साली साईबाबा संस्थांचं साई आश्रम हा प्रोजेक्ट चालू झाला तिथे मी आपल्या भागात इतका मोठा प्रोजेक्ट नसल्यामुळे त्यावेळेसच्या बजेटनुसार एक रमणी साहेबांनी दिलेल्या देणगीतनं तो प्रोजेक्ट होता आणि मग तिथं मला बिलिंग इंजिनियर होण्याची संधी मिळाली आणि बाबांची सेवा माझ्या हातून घडली आणि मग मी तिथून पुढं ह्या क्षेत्राला माझ्या अजून उभारणी भेटली कणकुरी रोडला असलेलं वृद्धाश्रम हे माझ्याच हातून सेवा घडली त्याची दोन हजार अकरा सालापर्यंत मी शिर्डीमध्ये छोटे मोठे हॉटेल्स काही घरांचे कामं काही बंगल्यांचे कामं करत दोन हजार पंधरा सालापर्यंत ह्या स्टेजला येऊन बसलो मी व्यवसाय करत असताना कुटुंबाचा संपूर्ण भार आमच्या मोठ्या बंधू संदीप भाऊदंडवते यांनी उचलला आणि त्यामुळे मला माझ्या व्यवसायामध्ये लक्ष देण्यासाठी पूर्ण वेळ मिळाला आणि मग तिथून मला खरी बिल्डरशिपमध्ये घुसण्याची संकल्पना डोक्यात त्यांनीच दिली माझ्या संपूर्ण कुटुंबानी मग माझ्या बहिणी असू भाऊ असू आमचे दाजी आहेत मामा आहेत ह्या सर्वांनी मला भरपूर साथ दिली आणि मी आज ह्या बिल्डरशिपच्या आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो आयुष्याची खरी सुरुवात नोटबंदीनंतरच झाली ज्यावेळेस नोटबंदी झाली व्यवसायाचे बरेचसे मार्ग बंद झाले कमी झाले मग आता काय करायचं या उद्देशानेच मी म्हटलं आता राहता शहरामध्ये तोपर्यंत राहता शहरामध्ये माझं वलय फारसं नव्हतं मी शिर्डीमध्येच बहुतांश काम कामं करायचो मग श राहत्यामध्ये ज्यावेळेस एंट्री करायची मग स्वामी रेसिडेन्सी हा प्रोजेक्ट सुरू करण्याची मी डोक्यात घेतलं आणि दोन हजार पंधरा साली आम्ही बोलणी केली आणि तो प्रोजेक्ट स्टार्ट केला बऱ्याच लोकांनी सांगितलं की मंदी आहे भानगडी आहेत जमणार नाही तुझ्याच्याने होणार नाही कशाला करतो अशा बऱ्याचशा गोष्टींना मागे टाकत माझी जिद्दच होती की आपण आता एखादा गृह प्रकल्प निर करायचाच कारण बऱ्याचशा लोकांनी माझ्याकडं मागणीच केलेली होती की सर तुम्ही आमच्यासाठी एखादा प्रकल्प उभा करा जेणेकरून आम्हाला तुमच्याकडं चांगलं घर घेता येईल मग मी हळू सुरुवात केली आणि आम्ही दोनच वर्षांमध्ये स्वामी रेसिडेन्सी पूर्ण केला दोन हजार अठरा वर्ष सालापर्यंत आमचा प्रोजेक्ट पूर्ण प्र पजेशन झालेला होता आजही तो सुव्यवस्थ स्थितीत आहे आणि तिथले जे आमचे कस्टमर्स आहेत ज्यांनी आमच्याकडनं फ्लॅट घेतलेले आहेत ते सुद्धा समाधानी आहेत आता त्याच्यानंतर मग न दुसरा प्रोजेक्ट घ्यायचा मग स्वामी आम्ही स्वामी झाल्यानंतर शिवमुद्रा टॉवर्सला सुरुवात केली तिथेसुद्धा आमच्या बुकिंग कस्टमरने आम्हाला प्रतिसाद दिला आणि आमच्याकडं पूर्ण विश्वास टाकून आमच्यावरती आमच्याकडनं घर खरेदीचा आनंद घेतला आम्हालाही त्या सेवाच घडले घडली म्हणावं लागेल एखाद्याच्या टोक्यावरती छत तयार करणं ही खूप मोठी जबाबदारी असती लोक आयुष्यातली सर्वपुंजी आपली आमच्याकडं देतात आणि आम्हाला एक घर द्या म्हणतात आणि ती आपली सर्वात मोठी जबाबदारी असती की त्याला एक चांगल्या वातावरणामध्ये घर द्यायचं आणि ह्या इमोशन्सनीच आम्ही काम करतो आपल्याला स्वतःला राहायचं असा हिशोब जर आपण धरला तर नक्कीच आपण चांगलं काम करू शकतो शिवमुद्रा टॉवर्स करीत असताना आम्हाला जाणवलं की लोकांची मागणी आपल्याकडे दिवसेंदिवस वाढतच आहे मग त्याचाच आम्ही फेज टू करण्याचा आपण निर्णय घेतला फेज वन जसं जसं पूर्ण होत आलं तसं आमची बुकिंग पूर्ण हंड्रेड पर्सेंट होत आली आणि मग फेस टूला मागणी वाढायला लागली मग आम्ही फेस टूचं पण काम हळूहळू चालू केलं तर आम बरेच जणं म्हणतात की सर तुमच्या बुकिंग का वाढत आहे तुमच्याच बुकिंग का होतात तुमच्याकडं का कस्टमर येतात तर एकच सोपं कारण आहे की तुम्ही आपण जर आपल्याला राहायचं ह्या हिशोबाने बनवलं आता मला माझ्या घरावरती सोलर हिटर पाहिजे मी ते लावतो माझ्या कस्टमरसाठी मी पूर्ण प्रोजेक्टसाठी सोलर लावलं आहे त्यांना गरम पाण्याची देण्याची जबाबदारी आमची त्याच्यानंतर पार्किंग अॅम्पल पाहिजे आपल्याकडं प्रत्येक गाडीला प्रत्येक फ्लॅटला पार्किंग पाहिजे मग त्यावरनं भांडणं होत नाही कोणी कुठेही गाडी लावत नाही जशी त्याची एक फायनल पार्किंग दिलेली असली की तो त्या तिथे गाडी लावून जातो आपली आपली दुसऱ्याला त्रास होत नाही पार्किंग आपल्याकडे लिफ्ट दिली आहे आपण लिफ्टला इन्व्हर्टर दिलं आहे ज्येष्ठ नागरिक असतात तिसऱ्या चौथ्या मजल्यावर राहतात मग त्यांना जर चौथ्या मजल्यावर गे राहायचं आहे आणि जर लाईट गेली मग लिफ्ट बंद होऊन जाते मग आम्ही त्याच्यासाठी त्यांना इनव्हर्टर दिलं आहे ज्याचं आठ तास बॅकअप आहे ते पण आमच्याकडनंच दिलं आहे आम्ही ॲम्युनिटी म्हणूनच दिलं आहे ते आम्ही सोलर दिलं आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी सोसायटीवर दर महिन्याला साधारण दहा हजार रुपये लाईट बिल येतं ते लाईट बिल कमी करण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिसिटी ऑन ग्रीड सोलर फिट केलं आहे फाईव्ह के वी ए ते त्याचं प्रोडक्शन आमच्या लाईट बिलाच्या हिशोबाने मॅच होईल त्यामुळं आम्हाला पुढचे पंचवीस वर्ष सोसायटीला लाईट बिल येणार नाही हीसुद्धा आम्ही गोष्ट करून ठेवलेली जेणेकरून आमच्या कस्टमरच्या खिशावरती भार पडणार नाही त्याच्यानंतर आपण तिथं पाण्याची टाक्या बनवलेल्या आहेत एक लाख लिटरचं आपल्याकडं पाण्याचं स्टोरेज आहे आपल्या लाईट गेल्यानंतरसुद्धा आपल्या मोटर्स चालतील याची पण व्यवस्था केलेली आहे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन पाहिजे असतं त्याचीसुद्धा आपण आठ गुंठ्यांचं एक सुसज्ज गार्डन बनवलेलं आहे सी सी सिक्युरिटी हा मुद्दा आता सायरणीवरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सिक्युरिटी असतो मग सिक्युरिटीसाठी आपण सी सी टी व्ही फिट केले आहेत पूर्ण बिल्डिंगमध्ये आमचा एकही एक कोपरा बिल्डिंगचा ब्या कवर होत नाही असा नाही आहे ग्राउंड फ्लोअरपासून तर शेवटच्या फ्लोरपर्यंतचे सर्व लिफ्ट आणि स्टेअर केस कवर होतात खालची पूर्ण पार्किंग कवर होती आणि आपण वॉचमन पण ठेवला हो आहे हा वॉचमन आपण सोसायटीच्या मेंटेनन्समधनंच ठेवला आहे मेंटेनन्स आपण वन टाईम घेतलं आणि त्याच्या व्याजावरच शक्यतो आपल्या सगळ्या गोष्टी भागतील अशी आपण व्यवस्था करून ठेवली म्हणजे इथून पुढं सोसायटीला खर्च येण्याचे शक्यता फार कमी युवकांची बघायला गेलं तर आज मानसिकता थोडीशी खराब झालेली आहे करोना एक्झाम नाही आहेत त्याच्यानंतर नोकरीच्या संधी पण फार कमी झालेल्या आहेत शहरामधनं गावाकडे येण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे पण असं असतं तसं आपण प्रत्येक सूर्यास्ता युवकांना युवकांनी समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक सूर्यास्तानंतरच सूर्योदय होत असतो परत आपला सूर्योदय होणार आहे पण ह्या वेळेत आपण खचून न जाता आपण स्वतःचं काहीतरी कुठलाही छोटा मोठा व्यवसाय घरच्यांना मदत करणं त्यांचा काही छोटा व्यवसाय असेल तर त्याच्यात मदत करणं हे जरी केलं तरी आपला उदरनिर्वाह शंभर टक्के यात सध्या होईल आणि मग आपल्याला प्रयत्नांती परमेश्वर आपण प्रयत्न करीत राहिलं का आपल्याला कुठल्याही बिझनेसमध्ये शंभर टक्के उभारी भेटते हे मी ठामपणे सांगू शकतो हो <coughs> आमच्याकडे साधारणतः शंभर ते दीडशे जणांना रोजचा रोजगार मिळतो हे फक्त आमच्या साईटवर काम करणारे बाकी इतर तर, तर समजा आम्ही ज्या सप्लायर्सकडनं पण जो मटेरियल घेतो तर ते मटेरियलचे त्यांचे जे लेबर्स आहेत त्यांचे जे स्टाफ आहे त्यांनासुद्धा रोजगार मिळतो ह्या काळामध्ये हा भार उचलणं म्हणजे फक्त थोडासा खारीचा वाटा आहे याने थोडासा अर्थव्यवस्थेला योगदान भेटेल असंच मला वाटतं आता ह्या आयुष्याच्या ह्या क्षणा पडावावर आल्यावरती नक्कीच समाधान वाटतं की आपण जे लोकांसाठी घरं बनवतोय ते त्यात राहून खरंच सुखी आहेत समाधानी आहेत त्यांच्या समाधानातच आपला सर्वात मोठा आनंद आहे दंडवते पाटील बिल्डर्स ज्यावेळेस फर्म आम्ही स्थापन मी स्थापन केली होती त्यावेळेस काही भीती होती काही शंका होत्या कुशंका होत्या त्या आज सर्व आज निरासन झालेलं आहे आणि असंच काम भविष्यात पण करत राहील आणि असेच संधी येत राहतील अशाच आपण अजूनही जनतेने आम्हाला माझ्या कस्टमर्सने जर साथ दिली तर आपण अजूनही असेच प्रोजेक्ट्स नव्याने आणू धन्यवाद